राठी गडकोटाचे भ्रमण तसे स्वराज्यवीरांच्या समाधी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज या ठिकाणी आपण संगम माहुली येथे छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। यात्रा छत्रपती शाहू महाराजांचा कालावधी 1708 ते 1759 असा राहिलेला आहे। त्यांची 42 वर्षाची कारकीर्द आहे। त्याच बाजूला महाराणी ताराबाई यांचीही समाधी आहे, त्यालाही भेट द्यायला आपण जाऊया। यात ही जी नदी आपल्याला दिसत आहे, ही वेण्णा नदी आणि ही कृष्णा नदी, या दोन्ही नदीच्या संगमावरती संगम माहुली हे तीर्थक्षेत्र आहे। हे प्राचीन शंभू महादेवाचं मंदिर आहे। दीपमाळही अशी दिसत आहे त्या ठिकाणी। तसेच महाराणी ताराबाईंची समाधी आहे, त्या महाराणी ताराबाईंच्या समाधीला भेट द्यायला आपण जाऊया। चला थांबा, उभं राहा मंडळी। हा जो पाण्याचा खड्डा दिसत आहे तो ह्याच्या पुढच्या बाजूला, त्याच्या पुढच्या बाजूला महाराणी ताराबाईंची समाधी होती, परंतु ती तशीच्या तशी नवीन बांधकाम करायचं असल्याने ती तशीच्या तशी उचलून शाहू महाराजांच्या कुत्र्यांची ज्या ठिकाणी समाधी बांधलेली आहे तिकडे घेऊन गेलेल्या ते जाणकार लोक येथील रहिवासी आपणास सांगत आहेत। म्हणजे सध्या ती परिस्थिती अशी आहे की नवीन ताराराणी साहेबांची समाधी कामकाज चालू झाल्याने मूळ समाधी जी आहे तिचे सर्व अवशेष त्यांनी तिकडे नेऊन ठेवलेले आहेत असे जाणकार मंडळी सांगत आहेत। चल आता आपण हे छत्रपती शाहू महाराजांचा जो खंडनामक कुत्रा आहे त्याची 250 वर्षापासून लाल दगडामध्ये बांधलेली जी समाधी आहे त्या समाधीला भेट देण्यासाठी आलेलो आहे आपण। या खंडनामक कुत्र्याची दरबारामध्ये बसण्याची सुद्धा स्वतंत्र व्यवस्था होती असाही ना इतिहासकारांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे।